महाराष्ट्रामध्ये खादाड्या पिदाड्या लोकांचं सरकार आणि मंत्रिमंडळ स्थापन झालेलं आहे, म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती 100% जपण्याचं आणि महिलांना 100% शूद्र ठरवण्याचं सरकारनं पाप केलेलं आहे। अहो जिजाऊ सावित्री अहिल्याच्या महाराष्ट्रामध्ये, रमाईच्या महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेला संधी दिली जाऊ शकत नाही, हा महाराष्ट्राचा अवमान आहे। अहो जय जिजाऊ जय शिवराय आम्ही म्हणतो, आम्ही जिजाऊंना अगोदर प्रथम स्थान देतो। हे फक्त एका जिजाऊंचं नाव नसतं तर सगळ्या महिला भगिनींचा तो केलेला सर्वोच्च सन्मान असतो, हे सामान्य कार्यकर्त्यांना आणि लोकांना जनतेला कळतं। मग राज्याच्या मंत्र्यांना आणि मंत्रिमंडळाला आणि मुख्यमंत्र्यांना का कळत नाही? महिलांना त्या ठिकाणी दुय्यम स्थान देणारे आणि फक्त खादाड्या पिदाड्यांचं जर हे मंत्रिमंडळ असेल तर हे दुर्दैवी आहे। म्हणजे फक्त पुरुष मंत्री करायचे आणि गुवाहाटीला जायचं, खायचं प्यायचं, डोंगर बघायचे, नाचायचं, हे जर सरकारचं धोरण असेल तर हा महिलांवर केलेला अन्याय आहे। आणि आमच्या महिला आमदार गप्प का आहेत? महिलांमध्ये खरंच आमदार म्हणून किंवा स्त्री म्हणून जर आपल्यात नैतिकता असेल तर आपल्या पक्ष नेतृत्वाला बोललं पाहिजे। का महिलांना डावललं जातं? महिलांना दुय्यम स्थान का दिलं जातं? अहो लाखो लोकांनी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून, महिला भगिनींना आमदार म्हणून निवडून दिले आणि मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळू शकत नाही। हा पुरोगामी महाराष्ट्राला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा आणि डिस्टर्ब करण्याचा हा सगळा प्रकार आहे। आणि दुसऱ्या बाजूला ज्या व्यक्तीवर महिला अत्याचाराचे म्हणजे खुनापर्यंतचे आरोप आहेत अशा माणसाला तुम्ही मंत्री करता? ज्या माणसांनी स्वतःच्या मुलांसाठी त्या TET प्रकरणामध्ये घोटाळा केलेला आहे, चौकशी व्हावी अशी राज्याकडून अपेक्षा असताना, राज्यातील शिक्षण विभागाचा तुम्ही खेळखंडोबा केलेला असताना अशा माणसाला मंत्रीपद मिळतं, म्हणजे भ्रष्टाचाऱ्यांना, खुन्यांना, बलात्कारांना, व्याभिचार करणाऱ्यांना सरकार शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब हे जर पाठीशी घालणार असतील तर हे असंवेदनशील आहे। महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही हे जेवढं दुर्दैवी आहे तेवढं भ्रष्टाचाऱ्यांना आणि खुनी आणि बलात्कारांना मंत्रिमंडळात स्थान देणं हे तेवढंच घाणेरडा प्रकार आहे। ही खादाड्या पिदाड्यांचं मंत्रिमंडळ आहे, हे महाराष्ट्राला फसवणाऱ्यांचं, बंडखोरांचं आणि गद्दारांचं मंत्रिमंडळ आहे। आणि हे जर महिलांचा सन्मान करू शकत नसतील तर मंत्रिमंडळात स्थान देऊन अपमान करायचा अधिकार ह्यांना कोणी दिला? खरं तर यांना जाब विचारावं लागेल। फक्त ते महिला आमदारांमध्ये तेवढी हिंमत आहे का, ताकद आहे का, हा मात्र संशोधनाचा विषय आहे। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय।